2020 मधल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणं आपलं स्वप्न आहे आणि त्या दिशेनं आपला प्रवास सुरू असल्याचं भारतीय नेमबाज सुवर्णकन्या राही सरनोबतनं म्हटलंय. जर्मनीत नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत राहीनं पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं, त्यामुळे राहीसाठी ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले. राही आपल्या कोल्हापुरातल्या घरी परत आली, त्यावेळी तिच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबत यानं पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केलेली आहे. जर्मनीतल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे. राही सरनोबत आपल्या सोबत आहेत. ऑलिम्पिकचं दार तिच्यासाठी उघडलेलं आहे आणि ते किती महत्वाचं आहे याच्या संदर्भात तिच्याशी आपण चर्चा करूयात. मला सांगा, या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं आणि ऑलिम्पिकचं दार उघडलं, ही स्पर्धा तुमच्या आयुष्यात कलाटणी देणारी होती का? नक्कीच होती आणि तेवढीच अपेक्षित पण होती आणि हे व्हायलाच हवं होतं आम्हाला ह्या वर्षी. खरं तर आम्ही दिल्ली वर्ल्ड कप सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने डोळ्यासमोर ठेवला होता, पण तिथं ती कामगिरी होऊ शकली नाही. पुन्हा चायनामध्ये पण तेच झालं की म्हणावं तसं होऊ शकलं नाही. ट्रेनिंग माझी इतकी चांगली होत होती की त्याच्या मनाने चांगले 15-20 पॉईंट माझे कमी होत होते मॅचमध्ये, एवढा फरक पडत होता. तर त्याच्यावरती आम्ही खूप खूप मेहनत घेतली. एकतर आम्ही ह्या स्पर्धेच्या 20-25 दिवस आधी जर्मनीमध्ये होतो, तर सगळ्या गोष्टींचा फायदा उचलला, मग वातावरणाचा असेल, तापमानाचा असेल किंवा वाऱ्याचा, सूर्यप्रकाश कमी जास्त सगळ्याचा, आणि त्याचा रिझल्ट दिसला. आणि हे होणं महत्वाचं आहे कारण त्याशिवाय ऑलिम्पिकला जाऊ शकत नाही. तर म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की दार उघडलंय माझ्यासाठी आणि आता त्या दारापलीकडे काय आहे हे बघण्याची वेळ आहे. अडचणी प्रत्येक खेळाडूला असतात, पण त्यांचं स्वरूप वेगळं असतं. कुणाला बंदुकीच्या संदर्भात अडचण, कुणाला अॅम्युनिशन, कुणाला पैसे. तर म्हणजे जसं असं आहे तसं मलाही आहेत, पण म्हणून मी थांबणं मला योग्य वाटत नाही. कारण म्हणजे आज तुम्ही जर मला प्रश्न विचारलात की मी पैसे साठवणं महत्वाचं आहे का हे मेडल महत्वाचं आहे, तर कुणीही याचं उत्तर मेडलच देईल. त्याच्यामुळे त्याच्या पुढे काही नाही आणि मला म्हणजे अजून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे, पण जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत ते मी स्वतः तो खर्च करण्याची माझी तयारीही मी ठेवेन. कारण उद्या जेव्हा मला ऑलिम्पिकचं मेडल मिळेल तेव्हा मी हा विचार नक्कीच नाही करणार की मी याच्यासाठी किती पैसे खर्च केले, नक्कीच नाही. तो आनंद, तो क्षण मला देशाला द्यायचा आहे, मला स्वतःसाठी तो कम फक्त रेंजवरच नाही तर रेंज बाहेर पण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन, मग वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार असतील, मानसिक व्यायाम प्रकार असतील, हे सगळं आम्ही ट्राय करणार आहे. कारण माझ्या कोचनी जे काही 30-35 वर्षात तिनं मिळवले अनुभवातून, ते ती मला द्यायचा प्रयत्न करते ह्या ऑलिम्पिकसाठी. आणि जवळपास पुढच्या वर्षीपर्यंत मला 3 वर्ष होतील ह्या ऑलिम्पिकच्या मागे लागलेल्याला, तर तोपर्यंत नक्कीच खूप गोष्टी मी शिकलेली असेन, खूप गोष्टींमध्ये मी प्रगती केलेली असेन आणि एक वेगळी एक उत्तम शूटर अजून बघायला मिळेल इंडियाला. मला सांगा की कोचचा वारंवार तुम्ही उल्लेख करतात, ऑलिम्पिकपर्यंत गवसणी घालण्यापर्यंत कितपर्यंत पोहोचण्यापर्यंत कोचचा महत्व किती आहे त्याच्यामध्ये आणि ते तुम्ही कंटिन्यू करण्यासाठी कसा प्रयत्न करता? कोचचं महत्व खूप आहे आणि सगळ्यांना कसं वाटतं की मी नवीन कोच अपॉइंट केली आणि मला चांगला रिझल्ट मिळतो म्हणजे तिनं मला काहीतरी वेगळं शिकवलं, नक्कीच नाहीये. मला हे वारंवार सांगायचं की तिनं मला शूटिंगमध्ये की बाबा पिस्तूल अशी धरायची आणि शॉर्ट असं मारायचं इथंपासून नाही शिकवलेलं आहे, पण त्या जागी उभं राहिल्यावरती की मॅचमध्ये उभं राहिल्यावरती काय वाटतं आणि ते कसं फेस करायचं, ते आव्हान कसं पेलायचं, हे सगळ्यात महत्वाचं आणि हे एक नेमबाजच सांगू शकतो. कारण सायकोलॉजिस्ट डेफिनेटली तो उत्तम असतो, त्याच्या क्षेत्रामध्ये प्रश्न नाही, पण त्या क्षणी तिथं उभं राहिल्यावरती जे वाटतं जे शूटर म्हणून आम्ही करू शकतो ते शूटरच जाणू शकतो. तर त्या दृष्टीने मला खूप महत्वाचं वाटतं तिची साथ. आणि दुसरं म्हणजे ती ज्या लेवलला खेळली आणि जेवढी वर्ष खेळली त्याच्यावरून एक कन्सिस्टन्सी मला माझ्या करिअरमध्ये आणता येईल. कारण मी खूप चढ उतार बघितले गेल्या 10 वर्षांमध्ये आणि मला पुढे 10 वर्ष परत तेच नाही बघायचंय माझ्यासाठी. ऑलिम्पिकमध्ये आम्ही पदक मिळाले असं गृहित धरून डेफिनेटली म्हणजे आम्ही खूपच या बाबतीत स्ट्रॉंग आहोत आणि खूप कॉन्फिडंट आहोत. कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्युनिक वर्ल्ड कप आणि खास करून जो दरवर्षी असतो आमचा म्युनिकमध्ये, पण ऑलिम्पिकच्या 1 वर्षाआधीचा म्युनिक वर्ल्ड कप खूप टफ मानला जातो, टफेस्ट ऑफ ऑल. कारण सगळे जेवढ्या देशांना नेमबाजी करणं शक्य आहे तो प्रत्येक देश तिथे येतो आणि प्रत्येकाला त्या रेंजवर मेडल मिळवायचं आहे, कारण ती एक सगळ्यात टफ रेंज आहे. आणि दुसरं म्हणजे तिथे आमच्या इंटरनॅशनल फेडरेशनचं ऑफिस असतं, त्याच्यामुळे सगळ्यांना तिथे या रेंजवर यायचं असतं, तर सगळ्यात टफ मानली जाणारी रेंज आहे. तर तिथे मी हे करू शकले तर अजून आत्मविश्वास आहे की ऑलिम्पिकमध्ये पण करू शकते. जी जी विस्तास करून खूप खूप शुभेच्छा ऑलिम्पिकसाठी आतापासून. नक्की, थँक्यू, थँक्यू सो मच. कॅमेरा मिथुन सर, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.